In this video, we are going to learn about the test management process. So, test management is the activity of managing the software testing process to ensure high quality and high end testing of the software application. So, simply we can say that the test management is a process of managing the test process by using series of activities such as planning, execution, monitoring, and controlling. So, overall, it ensures that the software testing process runs as expected. So, test management process involves two types of management, that is test infrastructure management and test people management. So, let's see first test infrastructure management. Test infrastructure management system is a set of interconnected software and hardware components. As the word says, infrastructure. Okay, simply आपल्याला इथे infrastructure ला manage करायची process असणार आहे. म्हणजेच जे काही software आणि hardware testing process साठी लागणार आहे, त्या software आणि hardware ला manage करायचा task test infrastructure management मध्ये involve असेल. As well as it includes methodologies for application lifecycle management, which can significantly reduce the cost of deploying and managing test environments, reduce the cost of testing new system versions and increases the speed and quality of the innovation. So, testing requires a robust infrastructure to be planned upfront. So, इथे infrastructure चे तीन elements आहेत. Okay, ज्याच्या through आपण म्हणू शकतो की test infrastructure build केलं जातं. So, what are the three elements? A test case database, a defect repository, and configuration management repository and two. Okay, हे तीन element आहेत जे test infrastructure ला build करतात. So first, a test case database. नावातच आहे test case database आहे. Means it contains the information about the test cases. जे काही test cases create केले जाणार आहेत, generate केले जाणार आहेत, ते टेस्ट केसचा सगळा डेटा हा टेस्ट केस डेटाबेस मध्ये स्टोर असतो. देन डिफेक्ट रिपॉझिटरी विच कॅप्चर्स ऑल द रिलेव्हंट डिटेल्स ऑफ द डिफेक्ट रिपोर्टेड फॉर अ प्रोडक्ट. डिफेक्ट रिलेटेड जी काही इन्फॉर्मेशन असणार आहे ती सगळी कशात असणार आहे, डिफेक्ट रिपॉझिटरी मध्ये असणार आहे. टेस्ट केस मध्ये काय असणार आहे, टेस्ट केस रिलेटेड सगळी इन्फॉर्मेशन टेस्ट केस डेटाबेस मध्ये असणार आहे. ओके, अँड कॉन्फिग्रेशन मॅनेजमेंट रिपॉझिटरी अँड टूल्समध्ये काय असणार ते, इट कीप ट्रॅक ऑफ ऑल चेंज कंट्रोल अँड व्हर्जन कंट्रोल ऑफ ऑल फाईल्स ऑर एंटिटीज दॅट मेक अप द सॉफ्टवेअर प्रोडक्ट. म्हणजे SCMमध्ये काय काय असणार आहे, तर चेंज कंट्रोल अँड व्हर्जन कंट्रोल ऑफ द फाईल असणार आहे. चेंज कंट्रोल म्हणजे काय, आता टेस्टिंग प्रोसेस लाईफसायकलमध्ये इन बिटवीन टेस्टिंग प्रोसेस काहीतरी चेंजेस सॉफ्टवेअरमध्ये होऊ शकतात किंवा कस्टमरचे रिक्वायरमेंट चेंज होऊ शकतात. सो जर काहीतरी चेंजेस आले तर त्या चेंजेसला कंट्रोल केलं जातं. म्हणजेच काय केलं जातं, जेव्हा चेंजेस सॉफ्टवेअरमध्ये बन केले जातात ॲट दॅट टाईम त्याचे चेंजेसचे जे काही इफेक्ट्स असतील किंवा त्या रिलेटेड जी काही इन्फॉर्मेशन असेल त्याची एक फाईल क्रिएट केली जाते. ओके, म्हणजे सॉफ्टवेअर जेव्हा टेस्ट करतोय इन बिटवीन जर समजा कुठले चेंजेस ऑकर झाले तर टेस्ट केसमध्ये सुद्धा चेंजेस करावे लागतील इफ रिक्वायर. ओके, असं नाही म्हणत की चेंजेस जर आलेच सॉफ्टवेअरमध्ये तर टेस्ट केस आपल्याला चेंजेस करावी लागते. जर रिक्वायरमेंट असेल तर टेस्ट केस सुद्धा चेंज करावी लागते. सो इथे टेस्ट केस चेंज कोण करणार आहे, टेस्टर चेंज करते. सर टेस्टर इज चेंजिंग समथिंग इन द टेस्ट प्लॅन. ओके, तर जे काही चेंजेस मेड केलेले ते चेंजेस कुठेतरी नोट डाऊन करून ठेवले जाणार आहेत. मीन्स कुठल्या तरी फाईलमध्ये नोट डाऊन करून ठेवले जाणार आहेत. तर ती कुठली असणार आहे, दॅट इज चेंज कंट्रोल फाईल. ज्याच्यामध्ये जे काही चेंजेस आहेत ड्युरिंग द टेस्टिंग प्रोसेस होत आहेत ते चेंजेस इथे नोट डाऊन केले जातील. का करायचे, जेणेकरून दुसरा कोणी टेस्टर सेम सॉफ्टवेअर जर पुन्हा टेस्ट करत असेल युझिंग द सेम टेस्ट केसेस देन त्याला हे चेंजेस माहीत असणं गरजेचं आहे. ओके, जेणेकरून तो त्याच्या टेस्ट केस तिथे एक्झिक्यूट करेल प्रॉपरली. That's why change control file is essential.
Version control of all files means what? Simply, समजा एखाद्या सॉफ्टवेअरचे मल्टिपल वर्जन्स क्रिएट करायला लागलो आहे, तर जावाचं जर आपण घेतला सॉफ्टवेअर, मल्टिपल वर्जन्स येतात मार्केटमध्ये, एका वर्जनमध्ये काहीतरी डिफेक्ट फाइंड आउट झाले, त्या रिलेटेड सगळी इन्फॉर्मेशन त्यात असते, राईट? आणि ती जर डिफेक्ट आपल्याला दुसऱ्या वर्जनमध्ये जर फिक्स करायची असतील, तर सिम्पली ह्या वर्जन फाईल थ्रू सॉफ्टवेअर डेव्हलपरला समजेल की काहीतरी त्याच्यामध्ये चेंजेस करायचे. सो ही कॅन मेक अ चेंजेस इन दॅट फाईल. सो दिस इज नथिंग बट द वर्जन कंट्रोल ऑफ ऑल फाईल्स, मी चेंज कंट्रोल अँड वर्जन कंट्रोल. ओके, जो SCM सगळा डेटा इथे सगळ्या डेटाचा त्या ट्रॅक ठेवतोय. सो हे जे काही तीन एलिमेंट आहेत, टेस्ट केस डेटाबेस, डिफेक्ट रिपोझिटरी, कॉन्फिग्रेशन मॅनेजमेंट रिपोझिटरी अँड टूल, हे एकमेकांसोबत वर्क करतात विथ द इंटिग्रेटेड फॅशन. सो टेस्ट केस डेटाबेसमध्ये काय काय इन्फॉर्मेशन इन्वॉल्व असणार आहे, तर टेस्ट केस इन्फॉर्मेशन मीन्स ऑल रिलेटेड अबाउट द टेस्ट केस. टेस्ट केस ID असेल, टेस्ट केसचा पर्पज असेल, ऑब्जेक्टिव्ज असेल, प्री रिक्विसाइट्स असतील, लाईक टेस्ट केस रिलेटेड सगळी इन्फॉर्मेशन याच्यामध्ये असणार आहे. प्लस टेस्ट केस प्रोडक्ट क्रॉस रेफरन्स आहे, मीन्स व्हॉट इट प्रोव्हाइड्स मॅपिंग बिटवीन द टेस्ट केस अँड करस्पॉन्डिंग फीचर्स ऑफ द प्रोडक्ट. म्हणजेच काय काय टेस्ट केस ID काय आहे, कुठल्या मॉड्यूल रिलेटेड आहे, सो मॉड्यूलचा ID काय आहे, राईट? रेफरन्स असणार आहे सिम्पली. टेस्ट केस डिफेक्ट रेफरन्स क्रॉस रेफरन्स म्हणजेच काय असणार आहे, ह्याच्यामध्ये जर समजा एखाद्या सॉफ्टवेअरमध्ये डिफेक्ट फाइंड आउट झालेला आहे, ओके, अँड तो डिफेक्ट डिटेक्ट झाल्यानंतर ना त्याच्यावरती जी काही टेस्ट केस आपण अप्लाय करतो आहे, ज्याच्या थ्रू डिटेक्ट फाइंड आउट झाला आहे, ओके, त्या टेस्ट केसचा सगळा इन्फॉर्मेशन इथे स्टोअर केली जाते. म्हणजेच टेस्ट डिफेक्ट रेफरड टेस्ट केसेस इथे सगळे नोट डाऊन केले जातील. SCM-मध्ये जसं मी मगाशी म्हटलं, वर्जन कंट्रोल आणि चेंज कंट्रोल फाईल्स असतील, म्हणजे ज्यामध्ये प्रोडक्ट सोर्स कोड आहे, प्रोडक्ट डॉक्युमेंटेशन असेल, टेस्ट केसेस असतील, एन्व्हायरमेंट फाईल्स असतील. देन डिफेक्ट रिपोझिटरीमध्ये काय काय असणार, तर डिफेक्ट रिलेटेड सगळा डेटा ह्याच्यामध्ये स्टोअर केला जाईल. दॅट इज डिफेक्टचे डिटेल्स असतील, कुठल्या लाईनला आलेले, कुठल्या मॉड्यूलमध्ये आलेला डिफेक्ट आहे, दॅट इज मॉड्यूल ID काय, डिफेक्टचा ID काय आहे. लाईकवाईज डिफेक्ट टेस्ट डिटेल्स, कुठली टेस्ट केस ह्याच्यावरती जनरेट अप्लाय केली होती, सो त्या टेस्ट केसचा ID, डिफेक्ट कम्युनिकेशन असेल, ओके, मीन्स डिटेल्स ऑफ द कम्युनिकेशन दॅट ऑकर्स अमंग व्हेरियस स्टेक होल्डर ड्युरिंग द डिफेक्ट मॅनेजमेंट. म्हणजे कुठल्या कुठल्या पार्टीजसोबत ह्या डिफेक्ट रिलेटेडची इन्फॉर्मेशन आपण कम्युनिकेट केलेली आहे, त्या रिलेटेड सगळी इन्फॉर्मेशन असेल इथे स्टोअर. सो डिफेक्ट फिक्स डिटेल्स मीन्स कोणी डिफेक्ट जो काही जनरेट झालेला आहे तो डिफेक्ट कोणी रिझॉल्व केला, ओके, कोणी व्हेरीफाय केला, या रिलेटेड इन्फॉर्मेशन सगळी डिफेक्ट रिपोझिटरीमध्ये असणार आहे. सो ह्याचं जे काही वर्किंग आहे, वर्किंग ऑफ द टेस्ट इन्फ्रास्ट्रक्चर कंपोनंट्सचा, आणि नेमकं वर्किंग होतं कसं, तर एक एक्झाम्पल सांगते इथे तुम्हाला. दॅट इज डिफेक्ट रिपोझिटरी लिंक्स डिफेक्ट फिक्सेस अँड टेस्ट, करेक्ट आहे, ओके. त्याच्यानंतर ना दीज फाईल्स आर प्रेझेंट इन द SCM. द मेटा डेटा अबाउट द मॉडिफाईड फाईल्स इज प्रेझेंट इन TCDB अँड फाइंड द करस्पॉन्डिंग टेस्ट केस फाईल्स अँड सोर्स फाईल्स फ्रॉम SCM. ओके, म्हणजे डिफेक्ट रिपोझिटरीमध्ये त्याला जो काही डेटा लागतोय तो डेटा त्याला टेस्ट केस डेटाबेसमधून सुद्धा भेटतोय, SCM-मध्ये सुद्धा भेटायला लागलंय, ओके. टेस्ट केस रिलेटेड कुठली टेस्ट केस अप्लाय केल्यानंतर डिफेक्ट फाइंड आउट झालेला आहे, त्याला टेस्ट केस डेटाबेस थ्रू मिळायला लागलंय, ओके. SCM थ्रू त्याला काय भेटत आहे, जेव्हा डिफेक्ट फिक्स केला जातोय, चेंज कंट्रोल जे काही असणार आहेत फाईल्स त्याच्यामध्ये काहीतरी डिटेल्स असणार आहेत, जी काही इन्फॉर्मेशन आहे ती चेंज केली जाणार आहे, राईट? दॅट इज स्टोअर इन द SCM. सो त्या थ्रू तो चेंज कंट्रोल फाईल्सला सुद्धा ऍक्सेस करू शकतो. मीन्स DR, SCM आणि TCDB तिन्ही सुद्धा एकमेका इंटिग्रेटेड फॅशनमध्ये वर्क करत आहे. सो दिस इज अबाउट द टेस्ट इन्फ्रास्ट्रक्चर मॅनेजमेंट. द नेक्स्ट मॅनेजमेंट प्रोसेस इज दॅट इज अ टेस्ट पीपल मॅनेजमेंट. जे काही पीपल्स टेस्टिंग प्रोसेसमध्ये इन्वॉल्व आहेत त्यांना मॅनेज करायचं. टेस्ट टीम इज फॉर्म्ड विथ द पीपल विथ व्हेरियस स्किल अँड एक्सपिरियन्स लेवल, करेक्ट आहे. टेस्ट टीममध्ये आपण जे काही पीपल्स इन्वॉल्व असणार आहेत त्यांच्याकडे स्किल असणार आहेत, एक्सपिरियन्स असेल जास्तीचा. सो टू मॅक्झिमम क्वालिटी देअर इज नीड टू मॅनेज अ पीपल्स विच कॅन बी डन बाय द टेस्ट लीडर. टेस्ट लीडरचं काम आहे
या मॅनेज करायचं या पीपल्सना, ओके, टू एन्शुअर्स द हाय क्वालिटी ऑफ द प्रोडक्ट. मग आता टेस्ट लीडरचे काय काय रिस्पॉन्सिबिलिटीज असणार आहेत? आयडेंटिफाय हाऊ द टेस्टिंग विल फॉर्म्ड, कशी फॉर्म केली जाईल, ओके, टेस्टिंगचा स्कोप काय पाहिजे, पुट आउट द टेस्ट प्लॅन, चेक व्हॉट स्किल्स रिक्वायर्ड फॉर अवेलेबल रिसोर्सेस, जेणेकरून त्या स्किल वाईज तो त्या पीपलला मॅनेज करू शकेल, म्हणण्यापेक्षा आपण म्हणू शकतो की त्या पीपल्सना तो चूज करू शकेल. आयडेंटिफाय टूल्स फॉर टेस्ट रिपोर्टिंग, टेस्ट मॅनेजमेंट, टेस्ट ऑटोमेशन, प्रोव्हाइड ट्रेनिंग फॉर द टीम, जर टीमला त्याच्या टीम मेंबर्सला काहीतरी स्किलची जर गरज असेल तर त्यांच्यासाठी ट्रेनिंग प्रोव्हाइड करणे, क्रिएट हेल्दी एन्व्हायरमेंट फॉर ऑल रिसोर्सेस टू गेन मॅक्झिमम थ्रूपुट. दीज आर द रिस्पॉन्सिबिलिटीज ऑफ द टेस्ट लीड असणार आहे. ओके, मग टेस्ट टीम मॅनेजमेंटच्या नेमक्या ॲक्टिव्हिटीज काय काय असणार आहेत? टेस्ट प्लॅनला इनिशिएट करा, एनकरेज द टीम टू कंडक्ट रिव्ह्यू मीटिंग्स, मॉनिटर टेस्ट प्रोग्रेस असणार आहे, चेक अवेलेबल रिसोर्सेस अँड रिअलोकेट डेम ॲज रिक्वायर्ड, चेक फॉर एनी डिलेज इन शेड्यूल, जर काही डिले होत असतील तर त्यानुसार प्रोसेस फास्ट करा, नाहीतर प्रोसेस डिले होईल म्हणून अदर पार्टीजला इन्फॉर्म करा. डिस्कस अँड रिझॉल्व द इश्यूज ऑफ द टेस्टर्स, द टेस्टर्सला कुठल्या टूलमध्ये प्रॉब्लेम येत असेल, तर कुठला टूल लागणार असेल, तर कुठले सॉफ्टवेअर लागणार असतील, तर हे डिस्कस केल्याने ते इश्यूज सगळे रिझॉल्व होऊ शकतात. सो प्रिपेअर प्लॅन टू रिझॉल्व द रिस्क, इनिशिएट टाइमली स्टेटस टू द स्टेक होल्डर्स अँड मॅनेजमेंट, ओके, अँड इट ब्रिजेस द गॅप बिटवीन द टेस्टिंग टीम अँड द मॅनेजमेंट. जर आपण मॅनेजमेंट केलं तर ह्या सगळ्या ॲक्टिव्हिटीज करेक्टली फॉलोअप केल्या जातील. ओके, सो दिस इज नथिंग बट द टेस्ट मॅनेजमेंट प्रोसेस. तुमचे कन्सेप्ट जर क्लिअर झाले असतील तर प्लीज या व्हिडिओला लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करा. थँक्यू.